पालन पोषण आयडिया व्हिडिओ, जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया। गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती। दाखविलेल्या खेळातून मूल आपल्या आसपासच्या वस्तूंची आकृती आणि आकार यामध्ये समानता किंवा वेगळेपणा समजण्यास शिकते हे पाहिले। सोबतच आईचे दूध बाळासाठी का महत्त्वाचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेतली। तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। सर्व मातांनी एका ओळीत बसावे। आता प्रत्येक मातेसमोर काही धान्य ठेवा। आता एक माता ताटात असलेल्या बांगडीमध्ये एक एक करून धान्य टाकेल। अशा प्रकारे जी माता सर्वात जास्त धान्य बांगडीच्या आत टाकेल ती विजेता असेल। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आपल्या शरीराला जीवनसत्वासोबतच खनिजांचीही गरज असते। लोह हे खनिज शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते। रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते। चला तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण किती असले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शरीराला कोणत्या आहाराची गरज असते हे पाहूया। नवजात बालकांच्या शरीरात 17 ते 22, बालकांच्या शरीरात 11 ते 13, प्रौढ पुरुषांच्या शरीरात 14 ते 18, तर प्रौढ स्त्रियांच्या शरीरात 12 ते 16 ग्रॅम डेसिलिटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते। भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते। कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते। गरोदर मातांमध्ये हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली जाते। जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते। हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक आजार उद्भवतात। हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे महिलांना अशक्तपणाची तक्रार होऊ शकते। चालताना दम लागत असेल किंवा जास्त थकवा जाणवत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते। हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी होते, केसांची गुणवत्ता ढासळते, केस गळू लागतात, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळतात। शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पदार्थ खाणे गरजेचे आहेत। तीळ, 2 चमचे तीळ पाण्यात भिजवून त्याच्या पेस्टमध्ये 1 चमचा मध मिसळवा। हे मिश्रण दिवसातून 2 वेळा खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो। डाळिंब, डाळिंबामध्ये लोहयुक्त कॅल्शियम, प्रोटीन्स, फायबर आणि इतर अनेक घटक असतात, त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते। पालक, पालक या पालेभाजीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते। नियमित पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। टोमॅटो आणि बीट, टोमॅटो आणि बीट यामध्ये लोह आणि जीवनसत्व क मिळते, यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। सुका मेवा, सुका मेवा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील।
या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा. चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा. दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या. दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या आसपासच्या जगातून स्वतःला समजण्याचा प्रयत्न करते. चला काही असे खेळ पाहूया ज्यातून मूल स्वतःला लवकर समजू शकते. मुलाला आरशासमोर बसवून त्याच्यासोबत गप्पा मारा. मुलाला आरशासमोर बसवून स्वतःहून नटण्याची संधी द्या. मुलाला आरशासमोर बसवून त्याच्यासोबत गप्पा मारा. जसे कुठे आहे सोनू? मुलाला आरशासमोर बसवून स्वतःहून नटण्याची संधी द्या. आई आणि मूल दोघे एकत्र आरशासमोर बसतील. आई मुलाला स्वतःच्या शरीराच्या अवयवांची ओळख करून देईल, जसे कान, नाक, डोळे इत्यादी. आई मुलाला त्याचे अवयव दाखवण्यास सांगेल. मूल आईच्या मदतीशिवाय आरशासमोर बसून स्वतःहून नटेल. या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या.